खोपटे गाव आहोत. राजेश चंद्रकांत पाटील त्याच्या घराजवळ साप आहे. इथे आम्ही तो बिनविषारी साप आहे, पकडायची गरज नाही. हा दुर्क्या फणस. भीती पहिले माणसांनी मनातून काढली पाहिजे. भीती माणसांनी पहिले मनातून काढली पाहिजे. काढायला पाहिजे ते थांब. कोणता साप आहे? ढुलक्या कोणत. ठीक आहे, ढुलक्या बिनविषय दिवड नाही. हा सगळं अशा ठिकाणात राहण्यासाठी तो पसंत करतो. ठीक आहे, ही जागा सगळं पहिले साप बघा तुम्ही. सापाची भीती मनातून गेली पाहिजे. हा बिनविषारी साप आहे, ढुरक्या कोणस. बिनविषारी मी मराठीत बोलते हो, मराठीत बोलते. हा बिनविषारी साप आहे. हा किती वेळा जरी चावला तरी माणसाला मरणाचा धोका नाही. नाही जाणार मी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या कसं दिसतोय बघा. त्याची ओळखण्याची खूण ही जी शेपटी आहे ना, शेपटी इथे टोकदार खवला असतात उंचवटे. कोण याचं नाव गॉंगेल ऑफिस कॉनिकस आहे. ठीक आहे, आता हा चावण्यासाठी अग्रेसिव्ह झालाय, पण चावला तर काही प्रॉब्लेम नाही. माझ्या बऱ्याच वेळा चावलेला आहे, कालच 3 वेळा चावला. बघा पुन्हा एकदा महिलांनी साप. अजगरासारखा दिसतो पण अजगर नाहीये. ठीक आहे, अजगर पण बिनविषारी आहे, हा पण बिनविषारी. पुन्हा एकदाच नाव सांगतो, दुर्क्या घोणस. आणि घोणस हा विषारी आहे. ठीक आहे, तुमच्या गावात भरपूर आहे घोणस. भरपूर म्हणजे अतिप्रमाण. ठीक आहे, अशी जागा त्याला आवडते, विटा वगैरे. ठीक आहे, बॅगिंग करू. बघितलं, जर परत कधी आला तर मला बोलू नका, त्याचा तो काम करून निघून जाईल. तो उंदीर वगैरे खाण्यासाठी आलेला असतो. एखादी पिशवी असेल तर बघा, कॅरी बॅग. माझ ही चावण्याची त्याची मुवमेंट आहे.
या सापाबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत ना तुमच्या मनात, चावल्यानंतर पट्टे उठतात वगैरे वगैरे, बरोबर? असं काही होत नाही. चावल्यानंतर आपण दोन्ही विषारी साप आहे म्हणून पण हात चावला पाहिजे, लक्षात घ्या, नाही तर दुसरा कुठला विषारी साप चावेल आणि तुम्ही समजून राहाल विषारी साप चावलाय, बिनविषारी साप चावलाय. पूर्णतः बिनविषारी. किती पिशवी द्या. नमस्कार मित्रांनो, फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरणे उरण मधून हा खोपटे पाटीलपाडा की पाटीलपाडा, आपलं नाव राजेश शांताराम पाटील, चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला कॉल केलेला. घराजवळ दगडांमध्ये साप आहे, आपण बघितलं जसं घराचं काम चालू आहे आणि कामासाठी लागणारं मटेरियल त्याच्यामध्ये हा डोरक्या गोणस बिनविषारी साप, कॉमन सँड बोवा, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. शास्त्रीय नाव गॉंगिलॉफिस कॉनिकस. हा दगडाच्या अडगळीत हा बसलेला, त्यांनी या सापाची ओळख वेगळ्या नावाने करून दिली, म्हणजे पांडिवड आहे, चेकड किलबॅग आहे, पण त्याला सांगितलं फोनवरतीच, मेसेज टाकला की हा बिनविषारी साप आहे, खरं तर पकडायची गरज नाही, पण त्यांच्या इथला आसपासचा परिसर घाबरलेला की हा साप खरंच पकडून घेऊन जावा. तर आपण आता इथे आलो खोपट्यामध्ये, हा रेस्क्यू केलाय, मोठी साईज आहे, तर असे वन्यजीव तुमच्या वस्तीत आढळतील तर प्रत्येकाला एक विनंती असेल, रात्री बाहेर पडताना पायामध्ये शूज, चप्पल आणि हातामध्ये टॉर्च असल्याशिवाय बाहेर पडू नका रात्री, कारण दिवसाच्या जे दिवसाचे ऊन आहे त्यांनी जमीन तापलेली असते आणि हे वन्यजीव काय करतात, रात्री बाहेर पडतात आणि त्यातून एखादा विषारी साप असेल आणि तो आपल्या पायाखाली आला ना, तर तो चावल्याशिवाय राहणार नाही. ती त्याची चुकी नाहीये, आपण आपल्या आता टॉर्च नेलेली आहे, बॅटरी नेली नाही, बरोबर, पायात आपले शूज नेले नाहीत, तर प्रत्येकाने आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. दादा काय सांगितलं, साप कधी दिसला तुला? आता फोन कर. बरं, चांगला विचार केलाय, सापाला वाचवण्यासाठी सर्पमित्रांनी फोन केलाय, तुझा आभार फ्रेंड्स ऑफ नेचर कडून. आणि खरंच सापांना मारायची गरज नाही, विनाकारण सापांना मारू नका. ह्या वन्यजीवांनी ह्या सापांनी माणसाचा वैर घेतलेले नाहीये, मुळात माणसाचा तो साप शत्रू नाहीये. की साप डाव धरून मागे येतो किंवा एखादा साप मागे आलाय घरी आलाय तो आपल्याला चावण्यासाठीच आला असेल, त्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत, चुकीच्या गैरसमज आहेत. तर बरोबर, तर हा जीव वाचलेला आहे, सुरक्षित आहे, तुझा फ्रेंड्स ऑफ नेचर करून आभार. आणि प्रत्येकाने हे जीव वाचवण्यासाठी सहकार्य करा, सर्पमित्र प्रत्येक वेळी तुमच्या घरी येऊन हा जीव घेऊन जाईल, फक्त त्या जीवाला न मारता एक वेळ वाचवण्यासाठी प्रयत्न करा. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, खोपटे गावात रेस्क्यू केलेला डुरक्या घोणस आपण इथे सुरक्षित अधिवासात रिलीज करत आहोत. तुम्ही बघू शकता हे शेपटीवरचे टोकदार उंचवटे, हे या सापाची ओळख आहे. अशा पद्धतीने हा साप दिसतो, तर याला या सुरक्षित अधिवासात आपण रिलीज करत आहोत.